नमस्कार मित्र मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणेच सह्याद्री दूरदर्शनवरती दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये मी विक्रम गोखले आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मागे एकदा मी म्हटल्याचं मला आठवत आहे, तुम्हाला आठवतं की नाही बघा, की या कार्यक्रमामध्ये फक्त कलावंतांना बोलवणे, संगीतकारांना बोलवणे, वादकांना बोलवणे, साहित्यिकांना बोलवणे एवढंच आम्ही करत नाही, तर मी या कार्यक्रमामध्ये अशा काही व्यक्तींना बोलवतो की जे आणखीनच काहीतरी वेगळं करतात, आहेत ते तर करतातच आहेत, ज्या करतात ते प्रसिद्ध आहेत, ती गोष्ट ते करतात, पण त्याचबरोबर ते आणखीनही काहीतरी करत असतात आणि ते फार जगावेगळं असतं. असंच काहीतरी जगावेगळं करणाऱ्या एका गृहस्थांना आज आपण इथे बोलवले आहेत. पेशानी डॉक्टर आहेत, ते कसे डॉक्टर आहेत, कसले आहेत ते आपण नंतर बोलूया, पण त्यापूर्वी आपण त्यांच्यावरती केलेली एक चित्रफीत पाहणार आहोत, ती पाहूया. पहिली बाजू ही डॉक्टरी पेशाची आणि दुसरी बाजू पेंटरची. खरोखरच डॉक्टरी व्यवसायातला माणूस पेंटर, ज्याला आर्ट गुरु म्हणून देखील ओळख आहे, असा असू शकतो? हो नक्कीच. गॅस्ट्रो एन्टोलॉजीमध्ये डॉक्टरेट मिळवून वैद्यकीय क्षेत्रात शिकवताना चित्राच्या माध्यमातून शिकवण्याच्या कलेनं त्यांना आर्ट गुरु म्हणून ओळख मिळाली. हीच ओळख ऍबसेंट पेंटिंगमधून निसर्गाचे पेंटिंग्स काढून त्यांनी प्रावीण्यात बदलली. पुणे इथे गॅस्ट्रो एन्टोलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध डॉक्टर विनय थोरात यांची जाणून घेऊया दुसरी बाजू. तर चला स्वागत करूया डॉक्टर विनय थोरात यांचं. थोरात साहेब या, डॉक्टर साहेब या, वेलकम. आमच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण हा कार्यक्रम पाहिलेला आहे का? हो आधी पाहिलेला आहे. म्हणजे तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल आता सगळी माहिती देण्यामध्ये मी काही वेळ घालवत नाही, कारण तुमच्याकडून खूपच ऐकायचं आहे आज आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना. आपण इथे बसायचंय, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाची सुरुवात तुमच्या जन्मापासून, जन्मगाव, शिक्षण, शाळा, कॉलेज, घरचे कुटुंबीय, आई वडील, गुरुजन यांच्या संस्कारापासून आपण सुरू करणार आहोत. तुमचा जन्म तेव्हापासून सुरुवात करूया. माझा जन्म पुण्यात झाला, पण माझं बालपण पुण्यात गेलं नाही, कारण वडिलांची बालपण पुण्यात गेलं नाही. नाही, वडिलांची फिरतीची नोकरी होती, त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतात मला फिरावं लागलं. बेळगाव, विजयवाडा, चेन्नई अशा अनेक ठिकाणी मला माझं लहानपण गेलं. हो, पण वडील काय नोकरी करायचे? रेल्वेत होते. अच्छा. वडील आणि त्यामुळे बदल्या व्हायच्या. बर बर. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्रात आलो ते पाचवीला. बर. आणि पाचवी नंतर माझं सगळं महाराष्ट्रीयन पद्धतीचं सगळं शिक्षण म्हणा हे सगळं सुरू झालं. कारण जन्मापासून ते पाचवीपर्यंत कुठे होतात? मग मी बेळगावला होतो, काही दिवस गुंटकलला, चेन्नईला आणि विजयवाडा नावाशी एका गावात होतो. आणि पाचवी मी परत पुण्याला आलो. ऍक्च्युली पहिल्यांदा मी सोलापूरला माझं शिक्षण झालं आणि नंतर मग पुढचं शिक्षण माझं मेडिकलचं वगैरे पुण्यात झालं आणि बीजे मेडिकल कॉलेजमध्ये. पण पाचवी ते दहावी हा जो मी आता पेंटिंग जे करतोय त्याच्याकरता तो एक फार महत्वाचा भाग होता, कारण तेव्हा मला आठवतं की शाळेत एक आमचे एक टीचर होते, पेंटिंगचे टीचर, शाळा कुठली? सेंट जोसेफ्स सोलापूरचे. ते अगदी बियॉन्ड त्यांच्या ड्युटीज शिकवायचे स्टुडंट्सना. 7-7 वाजेपर्यंत ड्रॉईंगचे क्लास घ्यायचे, पूर्ण शाळेला कुलूप लागलं तरी ड्रॉईंग क्लास चालू असायचं. डिड यू हॅव सो मच पॅशन अबाउट पेंटिंग? प्रचंड पॅशन होतं त्यांचं. आणि ऍक्च्युली जर का कोण पेंटिंग टीचर असतील तर ते गोलंदाज सर, म्हणजे आता आज नाही आहेत ते. अच्छा. पण हे सगळे निम्म्याचे वर श्रेय त्यांना जातं. त्यानंतर मग एक टर्निंग पॉईंट आला की मी अजंटाची एकदा ते केव्स बघायला गेलो 6वीत असताना, आणि तेव्हा अशी शाळेची ट्रिप गेली होती आणि मी पाहिलं की त्या केव्समध्ये अप्रतिम फ्रेस्कोज केलेले त्या काळात लोकांनी, जेव्हा कदाचित त्या केव्समध्ये ॲडिक्युएट लाईट पण नसेल. आज तर आपण कुठल्याही बाजारात जाऊन कुठलाही पेंट विकत घेऊ शकतो. त्यांना पेंट्स ते तयार करावे लागले, ते भिंती तयार करायला, म्हणजे स्वतःचा कॅनव्हस स्वतः बनवावा लागला आणि त्यांनी फ्रेस्कोज केले. तर दॅट इतकं डीप इम्प्रेशन माझ्यावर पडलं त्याचं की तेव्हापासून आणि सरांच्या, गोलंदाज सरांच्या ह्याच्यामुळे मग खरं मला त्या आर्ट फॉर्ममध्ये मला इंटरेस्ट यावा लागला. आणि अर्थात आई माझी गृहिणी आहे आणि वडील रेल्वेत होते, बहीण आणि भाऊ पुण्यातच असतात. एक बहीण आता पुण्यात आहे पण ती फॉरेनला पण असते. आणि प्रतिभा आहे माझ्या पत्नी, त्या गातात, प्रोफेशनली सुद्धा गातात, काही मराठी चित्रपटात सुद्धा गायले आहेत.
आणि मिसेस थोरात मिसेस थोरात हो बर आणि शोज पण करत असतात बर आणि मुलगा पण आर्टिस्ट झालाय माझा पण तो आता बारावीला तयारी करतोय म्हणजे पुढच्या परीक्षा द्यायची आणि मुलगी आता माझी मेडिकलला आहे म्हणजे हा आमचा कुटुंब आहे मुलगी पण थोडी गाती पण आता मेडिकलमध्ये ते म्हणतात ना मेडिकल हा कलाकाराचा कधी कधी गळा दाबायचा प्रयत्न करतो पण माझ्या बाबतीत सुदैवाने तसं काही झालेलं नाही आहे मी वेळ काढला वेळ दिला आणि मला खूप आनंद वाटतो की मी काही करू शकलो या Your daughter is also in the medical world? हो त्या थर्ड MBBSला आहे आणि आता पुढच्या वर्षी फायनल होईल तिची आणि मग इंटर्नशिप भिजेलच हा पुण्यातच आणि मुलगा मुलगा आता मॉडर्न कॉलेजला आहे तो बारावीला आहे आणि तो पण चांगला आर्टिस्ट आहे पण तो म्हटला मी नीट देऊन मी पण मेडिकलचं काहीतरी करायला बघतो म्हटलं ठरव बाबा म्हटलं का मी काय सांगू शकत नाही आता मुलांना कम्प्लीट लिबर्टी आहे तुम्हाला करायचं ते करा असं काही बंधन नाही आहे तुमच्यावर की तुम्ही डॉक्टरच व्हायला पाहिजे किंवा अजून काय व्हायला पाहिजे पण जे काय कराल म्हटलं ते मनापासून करा काही असेल काम इट डझंट मॅटर दिस इज रिअली ओके डॉक्टर पण तुम्हाला असं नाही वाटत की प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी आर्थिक स्थैर्य नावाची एक गोष्ट आवश्यक असते आयुष्यामध्ये तर तुम्ही मुलांना ही लिबर्टी दिलेली ती छानच आहे परंतु फिनान्शियल स्टॅबिलिटी इन द लाईफ इट्स सो इम्पॉर्टंट इन टुडेज एरा तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे मुलांच्या संदर्भात अगदी आपण म्हटलं ते खरं आहे कारण आर्ट आज फार बदललंय म्हणजे पूर्वी जसं होतं की चांगल्या आर्टिस्टला स्टेटचा सपोर्ट असायचा राजे महाराजे एम्परर्स ते त्यांना लिबरली हेल्प करायचे पण आता आर्टिस्टला अनफॉर्च्युनेटली स्टेट सपोर्ट नाही आहे त्यामुळे आर्टिस्टला सक्सेस किंवा पॉवर्टी असे दोनच ऑप्शन आहेत त्यामुळे आर्टिस्टला तुम्ही म्हणता तसं पहिल्यांदा त्याची फायनान्शियल स्टेबिलिटी त्याला नोकरी किंवा धंदा करून मग आर्ट फॉर्म जपणं हे जास्त कठीण होतं आहे कारण आर्टमध्ये जो वेळ त्यांनी घालवायला पाहिजे तो आता त्या माणसाला अनफॉर्च्युनेटली स्वतःच्या डे टू डे नीड्स फॅमिलीच्या डे टू डे नीड्स ह्याच्याकरता घावा लागतो कारण असा स्टेट सपोर्ट नाही आहे पूर्वी कसं होतं मोठे संगीतकार होते राजा महाराजे म्हणायचे तुम्ही गा आम्ही खर्च करतो किंवा चांगले आर्टिस्ट होते जसं किंवा चर्च सपोर्ट करायचे युरोपियन आर्टिस्टला किंग सपोर्ट करा एम्परर्स पण आता ती परिस्थिती नाही आहे So what would you suggest to your children? Children na mi dogane tes matla ki financial stability hi khup mahatvachi hai. Pahilyanda you have to become good human beings. You have to be self-sufficient. Don't lose your morals. Karan vadil maje railway jari hote, he was government servant. Tari tyanni amcha karta kai property nahi sodli. Pan he left the most important property of all. That is honesty. ते म्हटले हे असेल ना कशाची भीती नाही आणि त्यामुळे बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ बी ऑनेस्ट टू द पीपल अराउंड यू आणि तुमच्या मुलांशी आणि जे काय प्रयत्न असतील तुमचे कलेत असतील धंद्यात असेल यश मिळू न मिळू प्रामाणिक राहावा त्याच्याशी ते फार महत्वाचं आपण पुढच्या तुमचा जो मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तिकडे नंतर वळूया आपण एक छोटीशी विश्रांती घेतो मित्र एका विलक्षण माणसाबरोबर आपण गप्पा गोष्टी करतो डॉक्टर विनय थोरात त्यांच्या डॉक्टरी डॉक्टर असण्याबद्दल मी नंतर बोलणार आहे एक थोडीशी विश्रांती घेऊया लवकरच परत येतोय कुठेही जाऊ नका बघत राहा दुसरी बाजू पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत विश्रांतीनंतर डॉक्टर थोरात ही जी तुम्हाला म्हणजे तुम्ही आता शाळेमध्ये त्या शिक्षकांचं नाव घेतलं त्यावेळेला तुम्हाला ते इन्स्पिरेशन सुरू झालं वेन यू हॅड नॉट थॉट अबाउट युअर फ्युचर यू आर गोइंग टू बी यू थॉट दॅट यू विल बी अ डॉक्टर इन एनी वे तरी तुम्हाला पेंटर व्हावं चित्रकार व्हावं हे पॅशन तुमचं सुरू झालं तर घरच्यांनी काही सांगितलं काही जसं तुम्ही आता तुमच्या मुलांना सांगता तसं सांगितलं का नाही तेव्हा अगदी पेंटिंग खूपच प्रिमिटिव्ह अवस्थेत होतं शाळेत आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो आणि
भारतात आता आपण सगळे राहतो, आपल्याला माहिती आहे कॉम्पिटेटिव्ह जग आहे, त्यामुळे 10वी झाली की 12वी, 12 झाली 12वी झाली की इंजिनियर मेडिसिन किंवा आय आय टी, असं ते त्या प्रवाहात माणसाला विचार करायलाच वेळ मिळत नाही की आपण काय केलं पाहिजे. त्या फ्लोमध्ये आपण अडकले जातो आज, म्हणजे सगळेच विद्यार्थी आज कुठलेही असेल त्यांना विचारच करायला वेळ मिळत नाही की आपण अरे हे पण करू शकतो, ते करू शकतो किंवा ते त्या फ्लोमध्ये सगळे वाहत जातात. तसा हिअर आय स्लाईटली आय डिसअग्री विथ यू. थोडासा माझा हे आहे की आजचा जो तरुण आहे त्याला बरोबर हल्ली कळलेलं आहे की मला पुढे काय करायचं आहे. परंतु तुमच्या वेळेला, तुमच्यापेक्षा माझी आधीची पिढी, माझ्या वेळेला असं सांगणारी मंडळी जी होती ती हे सांगायची की पहिल्यांदा स्टॅबिलिटी. तर तुम्हाला वडिलांनी असं काही सांगितलं का की हे नको बाबा? तेव्हा मला असं वाटलं होतं, मी एकदा विचारसुद्धा केला होता की डेजे स्कूल ऑफ आर्ट्सला ॲडमिशन घ्यावी, कारण मला मार्कही होते तेव्हा. पण वडील म्हटले हे बघ आधी खायला मिळालं पाहिजे आयुष्यात, आपण कॅनवासला पैसे पाहिजे, पेंट करायला पैसे पाहिजे. आपण मिडिल क्लास फॅमिलीतले आहोत, आपण काय जमीनदार नाही आहोत की मी माझी संपत्ती आहे आणि तू आपला पेंट करत राहा आयुष्यभर किंवा गात राहा आणि मी पैसे पुरवीन. तुला तुझं आयुष्य स्टेबलाइज करण्याकरता काहीतरी प्रोफेशन निवडलं पाहिजे आणि तुला मिळत असेल ऍडमिशन आणि मिळतीये तर माझा सल्ला राहील की तुला मेडिसिनला मिळते तू घेती ऍडमिशन आणि तुझे काय जे छंद तुला जोपायचा ते नंतर तू कंटिन्यू करू शकतोस. अर्थात तेव्हा वय असं होतं 17 वर्षाचं आणि तो काळे असा होता की कोणी वडील माणसांनी सांगितलेली गोष्ट आपण कधी टाळत नव्हतो किंवा आर्ग्युमेंट हा हिंमत नव्हती. हा हिंमत नव्हती त्यामुळे ते त्या प्रवाहात वाहत वाहत मग मी इथपर्यंत पोहोचलो. तुमचं पहिलं पेंटिंग डॉक्टर केव्हाचं आहे? जेव्हा मी इन्स्पिरेशनल पेंटिंग, मी जेव्हा अजंटाची ती लेणी पाहिली, पद्मपाणीचं पेंटिंग पाहिलं, ते मी येऊन वॉटर कलर केलं, ते माझं पहिलं पेंटिंग. तेव्हा मी 6वीत होतो, 6th स्टँडर्डमध्ये, आणि ते पेंटिंग आजही माझ्या खूप जवळचं आहे, कारण ते जवळजवळ आता त्या पेंटिंगलाच जवळजवळ 40-45 वर्ष झालेत. ते पेंटिंग अजून आहे? ते अजून आहे माझ्याकडे ते पेंटिंग, आणि तो वॉटर कलर होता. आणि त्याच्यानंतर मग काही चित्र नंतर काढत गेले. पण कॉलेजमध्ये चित्रकलेचा एक डिसएडव्हान्टेज पण होता की माझी चित्रकला चांगली होती त्यामुळे बऱ्याच लोकांचे पॅथॉलॉजीचे जर्नल्स मलाच कम्प्लीट करायला लागायचे. लोक म्हणायचे अरे तू कर बाबा, रात्री रोज जर्नलचा डी घेऊन पडायचा की हे सगळे चित्र काढून दे आम्हाला. त्यामुळे त्याचे तोटेही व्हायचे कॉलेजमध्ये. पण कॉलेजमध्ये सुद्धा मी चित्रकला चालू ठेवली, डीएम करायला मी दिल्लीला गेलो तेव्हा सुद्धा चालू ठेवली. त्यामुळे काही ना काही करत 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 ते चालूच होतं, म्हणजे कुठल्या तरी फॉर्ममध्ये. डीएम इज आफ्टर पीएचडी का? नाही, बिफोर पीएचडी. हा बिफोर पीएचडी. पण एमडी मेडिसिन मी केलं बीजे मेडिकल कॉलेजमधनं. तेव्हा महाराष्ट्रात डीएम गॅस्ट्रोएंटरोलॉजी अँड लिव्हर डिसीजेस ही डिग्री नव्हती, म्हणजे कोर्स नव्हता. मग मी दिल्लीला गेलो, मौलाना आझाद मेडिकल कॉलेजला. मी 2 वर्ष तिकडे ती डिग्री घेतली आणि 88 साली मग परत महाराष्ट्रात आलो. पीएचडी इथे येऊन केलं की? पीएचडी मी 2006 ते 2009 केली. म्हणजे ऍक्च्युली मी प्रॅक्टिसमध्ये होतो तेव्हा, पीएचडी जेव्हा केली तेव्हा. पण असं मला वाटत होतं की काहीतरी इनकम्प्लीट आहे, जरी डीएम केलंय तरी आपण काहीतरी अजून करायला पाहिजे. मग लोक मला म्हटले अरे आता ह्या वयात कुठे शिकतोस तू, आय वॉज 40 च्या पुढे वय होतं तेव्हा माझं. तर ते म्हटलं अरे नाही, म्हटलं हाऊसेला वय नसतं, मला हाऊस म्हणून करायची असं. त्या पीएचडीमुळे मला काय फारसा प्रॅक्टिसवर काय परिणाम होणार नाही किंवा फरक पडणार नाही. 3.5 वर्षात मी ती पुणे युनिव्हर्सिटीतनं पीएचडी केली 2009 साली. यू आर ग्रेट. तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही भारतातले पहिले आहात डॉक्टर की ज्यांनी गॅस्ट्रो एंट्रोलॉजीमध्ये डीएम केलं, पीएचडी केली, इफ आय एम नॉट मिस्टेकन. बरोबर आहे. त्याच्यापूर्वी कोणीही पीएचडी केलेलं नाही आहे? नाही, गॅस्ट्रो एंट्रोलॉजी कोणीही केली नाही तेव्हा. ऍक्च्युली 2009 साली जगात दुसरं कोणीच नव्हतं डीएम आणि पीएचडी केलेलं. आय वॉज द ओनली पर्सन इन द वर्ल्ड. जगात? हो, जगात कोणीही केली नव्हती डीएम आणि पीएचडी. एमडी पीएचडी केली होती, पण स्पेशलाइज करून डीएम करून मग पीएचडी कोणी केली नव्हती. यू आर ग्रेट, यू आर ग्रेट. मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला हे लोकांची कामं धुणी धुवायची सगळी, तर ते मोठं अवघड काम होतं. त्याच्यातून तुम्ही म्हणजे ते तुम्ही आवडीने करत होतात? हो करत, कारण मित्रच होते सगळे शेवटी. सुपर स्पेशालिटी मेडिकल स्टडीज इन दिल्ली,
आणि दिल्ली आर्ट याच्यामध्ये कुठल्या एरियाने कुठल्या एरियावरती इन्फ्लुएन्स केला हो? दिल्लीमध्ये खूप आर्ट सेंटर्स आहेत आणि खूप आर्ट एक्झिबिशन भरायचे, कधी कधी ओपन एक्झिबिशन प्रगती मैदानावर भरायचे आणि मला नाजात पासून प्रगती मैदान अगदी जवळ आहे आणि 6:30 नंतर वॉर्डातलं काम उरकलं की संध्याकाळी काय करायचं, मग चला कुठेतरी एक्झिबिशन बघू आणि आपली महाराष्ट्रीयन लोकांची नाटकं पण तिकडे व्हायची प्रगती मैदानमध्ये ओपन एअर होते. त्यात पण चांगली एक कल्चरल जागा होती, त्याच्यानी थोडासा माइंडसेट पण बदलला, एक्सपोजर पण मिळालं खूप वेगळ्या आर्ट फॉर्म्सला. आणि तेव्हा असं कळालं, एवढे दिवस मी नुसतं पेंटिंगमध्ये होतो, की आर्ट ॲक्च्युली एक मनाची स्थिती आहे, इट्स अ स्टेट ऑफ माइंड. कुठलाही फॉर्म चांगलाच असतो करणाऱ्याला जर का त्यांनी प्रामाणिकपणे केला तर. तो एक्सपोजर खूप महत्त्वाचा होतो. तिथं भरतनाट्यमचे शोज व्हायचे आणि सगळ्यांना जायचो आम्ही, पेंटिंगच नाही, डान्स फॉर्म्स, कधी बॉलशॉय थिएटर येऊन तिकडे परफॉर्म करायचो. दिल्ली खूप कल्चरल होतं तेव्हा, म्हणजे हायली. गॅस्ट्रो एंट्रोलॉजीमध्ये PhD करावी हे केवळ अधिक शिकण्याकरता केलं की काय, म्हणजे व्हॉट वॉज द मोटिव्ह? मी ॲक्च्युली पब्लिकेशनमध्ये पण आहे, कारण माझे आर्टिकल्स US पण खूप पब्लिश झालेत, गॅस्ट्रोएंटरोलॉजीमधनं, हेपेटॉलॉजीमधनं किंवा अमेरिकन जर्नल्समधनं, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये पण आर्टिकल माझा आता रिसेंटली 2014 सुद्धा आलं. पण तेव्हा मला असं वाटलं की हे आपण पब्लिकेशन करतोय पण असं काही कॉन्क्रीट करत नाही. आणि तेव्हा इरिटेबल बाउल सिंड्रोम नावाचा एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे भारतात, हे औषधं खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. तर भारतात काही वेगळं आहे का ह्या आजारात, त्याच्यावर काही कोणी स्टडी केला नव्हता. आणि बेल फळ आहे भारतात, खूप कॉमनली मिळतं, ते खूप उपयुक्त आहे इरिटेबल बाउल सिंड्रोम आणि पोटाच्या आजारांवर. म्हटलं अरे हे तर एवढं स्वस्त इलाज आहे, मग आपण ह्याच्यावर ट्रायल का करत नाही. मग असं करत 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 ती आयडिया डोक्यात आली, मग मी युनिव्हर्सिटीला गेलो आणि तिकडे मला खूप मदत केली त्यांनी, कारण आणि पहिलंच PhD असल्यामुळे गाईडच नव्हते. ते म्हटले कोण गाईड करणार, मग आम्ही एक हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनचे गाईड केले आणि तसा तो प्रवास सुरू झाला आणि कम्प्लीटही झाला. सो दिस वॉज ऑल्सो द पॅशन, पॅशन यू हॅड द पॅशन ऑफ पेंटिंग्स अँड आर्ट. तुमचं जे मीडियम आहे, म्हणजे नाव यू नो मेनी मोर थिंग्स दॅन व्हॉट आय नो अबाउट पेंटिंग्स, पण कॅनव्हास, वॉटर कलर्स, ऑइल्स, याच्यामध्ये जास्त इन्फ्लुएन्स कोणत्या विभागाचा तुमच्यावरती आहे? ऑइल आता मी जास्त करतो, कारण ऑइलला लॉन्गिव्हिटी आहे. आणि दुसरं म्हणजे काय, आमच्या ह्या प्रोफेशनमध्ये एक स्ट्रोक बसून पेंटिंग संपवता येत नाही, 3-4 आठवडे लागतात एक पेंटिंग करायला. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा कॅनव्हास समोर बसता येतं. त्यामुळे वॉटर कलर ऑलमोस्ट 1 स्ट्रोक संपवावं लागतं, आणि ते संपवलं नाही तर कलर्स परत मॅच होतील याची खात्री नाही. पण ऑइल हे पॅलेटवर ओलं राहतं, त्याला काय म्हणता तुम्ही, करून सुद्धा ते कदाचित तुम्हाला तेवढेच कट टू कट मिळणं कठीण असतं, पण ऑइल हा पॅलेटवर राहतो. त्यामुळे थोडंसं लिन्सिड टाकून ठेवलं की तो बेसिक कलर चेंज होत नाही. त्यामुळे आमच्यासारख्यांना ऑइल हा जरा सोपा मीडियम मला वाटला आणि फार वर्सेटाईल मीडियम आहे. वॉटर कलर ब्राईट आहे आणि माझं तर असं म्हणणं आहे की वॉटर कलर इज मोर डिफिकल्ट दॅन ऑइल, ॲब्सोल्युटली. कारण स्टार्ट टू फिनिश तुमच्या डोक्यात सगळं पेंटिंग पाहिजे. ऑइलला तुम्हाला बदल करायला चान्स असतो, वॉटरमध्ये लिबर्टी नाही आहे तेवढी. तुम्ही जरा एक वॉटर कलर आणि ऑइल यातला जो हा फरक तुम्ही आता विशद केलात, तुम्हाला जास्त कुठला हे आवडतो तेही सांगितलं, तुमच्यावरती ऑइल्समध्ये कोणाचा आत्ता आहेत त्यांच्यापैकी, किंवा तुमच्या आधीच्या पिढीतले जे पेंटर्स आहेत विशेषतः ऑइल्स करणारे, त्यांच्यापैकी कोणाचा इन्फ्लुएन्स आहे? मॅक्सिमम इन्फ्लुएन्स ऑइलमध्ये माझा वर्मांचा आहे, रवी वर्मांचा. कारण रवी वर्मांची पेंटिंग मी खूप पाहिलेली आहेत आणि त्यांच्यात जो सॉफ्टनेस आहे त्यांच्या पेंटिंगमध्ये आणि जे एक्सप्रेशन आहे ते उत्कृष्ट आहे आणि आपल्या ह्याला रेलेवंट आहे. कारण जे आपण पोर्ट्रेट्स बघतो, युरोपियन पोर्ट्रेट्स, त्यांचे फीचर्स, त्यांची कलर स्कीमा पूर्ण वेगळी आहे. ते आपल्या सर्कमस्टेन्सेसला अप्लाय करणं मला जरी कठीण वाटलं, कारण कदाचित माझा तेवढं स्किल नसेल,
पण वर्मांच्या पेंटिंग मी खूप इन्फ्लुएन्स झालो आणि अजूनही एक दोन एशियन इंडियन ओल्ड एन्शियंट इंडियन पेंटिंग आणि ऍबस्ट्रॅक्ट मध्ये इन्फ्लुएन्स मला एक सिंगल आर्टिस्ट असेल तर तो एडवर्ड मुंक म्हणून एक आर्टिस्ट आहे. त्यांचं स्क्रीम नावाचं पेंटिंग आहे. अर्थात ते आता एक्झिबिशनला फक्त नॉर्वेतच जाऊन बघायला लागतं. मी कधी पाहिलेलं नाही आहे पण नेटवर पाहिलंय मी. ते पेंटिंग असं अंगावर येतं, बघितल्यावर भीती वाटते कधी कधी. जो आर्टिस्ट त्याचं मन कॅनव्हासवर उतरू शकतो त्याचा इम्प्रिंट परत त्या बघणाऱ्याकडे जाणं इट्स रिअली डिफिकल्ट. म्हणजे ते अचीव त्यांना करता आलं म्हणूनच ते आज $119 million पेंटिंग आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ तेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे जो तो सांगून ठेवतो, सो यू कॅन बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. की स्टील पेंटिंग इन ऑइल्स, नेचर आणि ॲबस्ट्रॅक्ट या तिन्ही प्रकाराबद्दल तुम्ही काय काय विचार करता ते आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेऊया डॉक्टर. मित्र हो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. दुसरी बाजू बघत रहा, काही सेकंदात परत येतो आहोत. कुठेही जाऊ नका, फक्त सह्याद्री वाहिनीवरती दुसरी बाजू. नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दुसरी बाजूमध्ये. डॉक्टर, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की तुम्ही जेव्हा पेंटिंग्स करत आहात तेव्हा ॲबस्ट्रॅक्ट अमूर्त चित्रकला, ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग, नेचर आणि स्टील पेंटिंग या तिन्ही प्रकारच्या पेंटिंग्स मी पाहिलेत. मी आय एम अ कलेक्टर, मला माहिती आहे. मी एक थोडासा बदनाम माणूस आहे फोटोग्राफीमध्ये. मी 40-45-50 वर्ष झाली. तर ॲबस्ट्रॅक्ट फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफी अँड पोर्ट्रेट, विशेषतः ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, हे माझे विषय आहेत. पण ते करत असताना हा प्रश्न मला तुम्हाला विचारा असं वाटतं, जरा विस्ताराने सांगा. व्हॉट आर द डिफरन्सेस आणि व्हॉट इज इझी अँड व्हॉट इज डिफिकल्ट? नेचर आणि स्टील लाईफ हे काढायला तुम्हाला टेक्निकल स्किल लागतं, कारण ती गोष्ट तुमच्या समोर असते. तुम्ही एखादा पक्षी काढता किंवा एखादं निसर्गाचं चित्र काढता, ती गोष्ट तुमच्या समोर असते. तिथे तुमचा स्किलचा प्रश्न आहे की किती चांगल्यापणे तुम्ही फाईनली ते रिप्रेझेंट अँड रेप्लिकेट करता. म्हणजे तुमचं स्किल आणि तुमचा पॅलेटवरचा कंट्रोल, कलर्सवरचा कंट्रोल हा फार महत्त्वाचा असतो. ॲबस्ट्रॅक्ट जरा वेगळं आहे. आणि त्याच्यात मी तेही सांगतो की मी सुरुवात केली ते स्टील लाईफ आणि नेचर पेंटिंगनी, आणि मला आवडलं ते करायला कारण त्याच्याने माझा कलर स्कीमा जरा चांगला झाला. परफेक्ट नाही म्हणू शकत, चांगला झाला. आणि त्याचा फायदा ॲबस्ट्रॅक्टमध्ये झाला. ते कलर केल्यानंतर मी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये झाला, ॲबस्ट्रॅक्टमध्ये झाला फायदा. कारण ॲबस्ट्रॅक्ट करत असताना कलर स्कीम तुमची चांगली नसेल तर म्हणजे एखाद्याला कविता करायची आणि त्याला बाराखडी येत नाही असं होतं ते. त्याच्यानंतर मी ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंग, चांगलं उदाहरण दिलं तुम्ही, आणि माहिती नाही, शब्द भांडार नाही तर कसं काय तो करू शकेल. आणि ॲबस्ट्रॅक्ट हे आर्टिस्टचं इम्प्रेशन आहे कॅनव्हासवर, माइंड ऑन कॅनव्हास. तो इम्प्रेशन आणायला त्याला कलर चांगले पाहिजेत, नाही तर तो ते आणू शकत नाही त्याचं इम्प्रेशन. त्यामुळे ॲबस्ट्रॅक्ट कुठल्या क्लासला जाऊन शिकता येत नाही, ते मनातच असलं पाहिजे. तुम्ही काय करता या पेंटिंगचं, जेव्हा करता पेंटिंग नंतर काय करता, म्हणजे घरामध्येच साठवता की त्याचं काहीतरी काय करता? पण घरामध्ये पेंटिंग आहेत आत्ता, आणि जवळजवळ 70-71 पेंटिंग आत्ता ऑइल झालेले आहेत माझे तयार. पण आम्ही काही गेल्या काही वर्षापासून आम्ही एक संस्था चालवतो, प्रशांती कॅन्सर केअर ट्रस्ट म्हणून आहे. मी स्वतः ससून हॉस्पिटलला जातो तिकडे ॲज अ कन्सल्टंट. त्यामुळे ह्याचे आम्ही पेंटिंग्सचे ग्रीटिंग कार्ड्स बनवतो, आणि ते ग्रीटिंग कार्ड्स क्लिनिकमधनं किंवा इतर ठिकाणी विकतो, आणि वर्षाला 50,000-1,00,000-1,50,000 सेल होतो. आणि ते पैसे आम्ही ह्या गरजू पेशंट्सना वापरतो. आणि हेही मला आवडेल सांगायला की प्रतिभा, माझी पत्नी जी काही ती शोज करते किंवा त्याचं जे मानधन मिळतं ते ती ऍक्च्युली स्वतःकरता वापरत नाही, शी युजेस इट फॉर आवर पेशंट. तेही मला फार आवडतं तिच्या. पेंटिंग या कला प्रकारात तुम्ही पूर्णपणे प्रवेश करण्यापूर्वी आणखीन एखादी कुठली कला तुमच्या डोक्यामध्ये होती किंवा काय? मी 2 वर्ष गाणं शिकलो, पण नंतर काय व्हायला लागलं की गुरुजी यायचे आणि रियाजाला वेळ नसायचा,
पेंटिंग तुम्हाला तेवढी लिबर्टी देतं की रियाज नाही तरी चालतं. ते म्हणायचे केला का डॉक्टर रियाज, तर मी म्हणायचो गुरुजी नाही आता पुढच्या आठवड्यात करतो. असं 2 वर्ष चाललं तेही बिचारे कंटाळले. मी म्हटलं हे आपल्याला जमणार नाहीये. असं कधी झालंय का डॉक्टर की तुम्ही एखादं पेंटिंग केलं आणि ते आपण धरून चाललो की तुमच्या पत्नीलाच आवडलं नाही, तुम्हाला आवडलं, तुमच्या पत्नीला आवडलं नाही, मित्रांना आवडलं नाही, घरच्या लोकांना आवडलं नाही, प्रेक्षक जे आहेत पाहणारे आनंद घेणारे त्यांना आवडलं नाही आणि त्यांनी तुम्हाला तसं सांगितलं आणि तुम्ही त्यांना कारण मीमांसा विचारलीत की तुम्हाला का आवडलं नाही तर सांगा आणि तुम्हाला समजावून सांगण्याची वेळ येते, असं कधी झालंय का? हो झालंय. कारण एकदा मी एका वृद्धाश्रमात गेलो होतो आणि तिकडे काही वृद्ध होते की त्यांना कळत नव्हतं की काय चाललंय आपल्या आजूबाजूला, फक्त त्यांचे केअर गिव्हर्स होते. तर तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की हे लोक बॉडी विदाउट माइंड अँड माइंड विदाउट बॉडी असं त्यांचं चाललंय. त्यामुळे मी अल्झायमर्स डिसीज वर एक पेंटिंग केलं होतं. ते मी जेव्हा पोस्ट केलं तर मला लोकांचे फोन यायला लागले की तू बरा आहेस ना नक्की, हे काय काढलंयस हा भयानक प्रकार. मी म्हटलं तुम्हाला काहीतरी वाटलं त्याच्याबद्दल मी खुश आहे, म्हटलं चांगलं किंवा वाईट, म्हणजे माझं माइंड पोचलं तुमच्यापर्यंत कुठेतरी हाफ वे. घरातल्याने तर सांगितलं की गुंडाळून ठेवून द्या, लावू नका प्लीज, लोक हॉलमध्ये बसणार नाहीत हे बघून. पण मला आवडलं कारण ज्याचा इम्पॅक्ट पडतो माणसावर, इट कन्वेज की तुमचं माइंड पोहोचलंय कुठेतरी तिकडे. प्लीज करेक्ट मी इफ आय एम मिस्टेकन, पण जेव्हा तुम्ही पेंटिंग करता, फोटोग्राफी करता, काय जे काही करता दृश्य स्वरूपाची कला, तेव्हा त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड फोरग्राऊंड ह्याची रिलेशनशिप, प्लेसमेंट ऑफ थिंग, या गोष्टी आहेत, याचा अभ्यास तुम्ही केव्हापासून सुरू केला? ते ऍक्च्युली जेव्हा पेंटिंग शिकायला सुरुवात केली शाळेपासून तेव्हापासूनच ऑब्जेक्ट पेंटिंग आणि नेचर पेंटिंग मध्येच आपल्याला पोझिशनिंग, पर्स्पेक्टिव्ह या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात आणि नंतर ते ऍबस्ट्रॅक्ट मध्ये पण उपयोगी पडतं. कारण कल्पना जरी असली तरी ती अपीलिंग करायला लागते तुम्हाला कॅनव्हासवर, काय कुठे पोझिशन करायचं, पॅलेट कशी पाहिजे, हे थोडस बेसिक माहिती असल्याशिवाय ऍबस्ट्रॅक्ट डायरेक्टली करणं एवढं काही योग्य नाही. याला काय म्हणतात मला माहिती नाहीये, फक्त चारकोलनी पोर्ट्रेट्स करणं ब्लॅक अँड व्हाईट, काय त्याला म्हणतात मला माहिती नाही. चारकोल पेंटिंग हेच म्हणतो, कारण मी काही अप्रतिम माणसं त्यांचे हात मी पाहिलेले आहेत, अप्रतिम म्हणजे आय डोंट हॅव वर्ड्स, आय वॉज स्पीचलेस. तर त्याच्यात काही तुम्हाला गती का नाही? मी नाही, पण माझा मुलगा करतो. हो का? हो, आणि चांगले करतो. खूपच अवघड आहे ते, म्हणजे फक्त एक पेन्सिल आता त्याच्यातले जे प्रकार आहेत पेन्सिलिन मधले ते वापरणं, पण छायाप्रकाशाचा खेळ हा फक्त पेन्सिलिन करणं विदाऊट युझिंग कलर्स. कारण एकच शेड तुमच्याकडे ब्लॅक, त्याचेच वेगवेगळे शेड तुम्हाला वापरता येत, फार कठीण आहे. तुमच्या मुलाला माहिती असेल, तुम्हालाही माहिती असेल, चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे म्हणून कोल्हापूरचे खूप मोठे पेंटर, म्हणजे ते नटही होते, उत्तम पेंटर होते, म्हणजे शब्द नाहीत इतके जबरदस्त चारकोल पेंटिंग सूर्यकांतजींचं तर मी पाहिलेलीच आहेत आणि चंद्रकांतजींची वॉटर कलर्स पाहिले जी फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये हँग झालेली आहेत एक्झिबिशनमध्ये, ती मी पाहिलेली आहेत. प्रॅक्टिस करताना तुम्ही अजूनही ते पेंटिंग वगैरे ती पण प्रॅक्टिस चालू आहे का? ती चालू आहे. अगदी एक 4-5 आठवड्यापूर्वीच एक पेंटिंग संपलं माझं आणि आता ते वाळलं होतं, त्यामुळे मी ते घेऊन सुद्धा आलो बरोबर. आणि अजूनही काय कोण मागतं की बाबा माझ्या एक हॉस्पिटल चालू करतोय पेंटिंग दे, मग आता मी देतो आणि स्वतः करताही करतो कारण इट इज अ पॅशन. म्हणजे एक कधी कधी असं पेंटिंग केल्यानंतर एक छान वाटतं माणसाला, म्हणजे बरं वाटतं की काहीतरी केलंय आपण, आणि म्हणून अजूनही चालू आहे ते. तुमच्याकडे माझी एक मागणी आहे, मी जो इंटरव्ह्यू तुमचा घेतो आहे, म्हणजे मी कसला इंटरव्ह्यू घेतोय माझी ती योग्यता नाही आहे, परंतु तुम्हाला मी इंटरव्ह्यूअर म्हणून, इंटरव्ह्यू घेणारा म्हणून आवडलो, तर तुमच्यातलं एक तुमच्या तुम्हाला आवडलेलं किंवा तुम्हाला नकोसं झालेलं असं एक पेंटिंग मला तुम्ही द्या. तर जरूर मिळेल. तुम्ही मला तुम्हाला जे आवडतं ते न्या नक्की. बट कॅन वी नाव शिफ्ट अवर डिस्कशन्स फ्रॉम पेंटिंग द आर्ट फॉर्म टू युअर अकॅडमिक करिअर, कारण तेही महत्त्वाचं आहे, या कार्यक्रमाचा भाग आहे. तुम्ही
म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत भारतातले आणि एका विशिष्ट गोष्टीमध्ये जगभरातले पहिले गृहस्थ आहात गॅस्ट्रो एन्टरॉलॉजीमधले. तर तुम्ही आता त्याबद्दल हा जो विषय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात, तुम्ही हे DM आणि PhD केलेलं आहे, तर त्या काय म्हणायचं त्याला आजाराबद्दल सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये मराठीमध्ये तुम्ही काय काय सांगू शकाल की व्हॉट इज गॅस्ट्रो एन्टरॉलॉजी, गॅस्ट्रो एन्टरायटिस, एन्डोस्कोपी हे सगळं जर सांगितलं तर बरं होईल. गॅस्ट्रो एन्टरॉलॉजी म्हणजे पचनसंस्थेच्या आजारांबद्दलची ते शास्त्र आणि यकृताचे आजार पण त्यात येतात, लिव्हर डिसीजेस. आणि त्याला दोन तीन भाग आहेत, त्याच्यात गॅस्ट्रोएन्टरोलॉजी म्हणजे सर्जिकल आहे आणि दुसरा एन्डोस्कोपिक आहे, ज्याच्यात आम्ही एक सूक्ष्म दुर्बिणीने आत बघू शकतो की आत पाईप घालून थोडक्यात कॅमेरा असतो त्याला आणि आत काय आजार आहेत, किंवा एखादा आजार ब्लिडिंग होत असेल तर ते थांबवू शकतो, किंवा एखादा ट्यूमर आहे तो कट करून काढू शकतो इकडे न फाडता. त्यामुळे तो एक एन्डोस्कोपी वेगळा भाग आहे. गॅस्ट्रोएन्टरोलॉजीमध्ये निदान पद्धती आहेत क्लिनिकली बघून की एखाद्या माणसाला काय गॅसेसचा त्रास आहे असे, त्यामुळे तो त्या सगळ्या गोष्टींच्या आजारांच्या पद्धतीला, निदान पद्धतीला, ट्रीटमेंट पद्धतीला गॅस्ट्रोएन्टरोलॉजी एन्डोस्कोपी म्हणतो. आणि पुढच्या सविस्तर ह्याच्याकडे आपण वळू, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया. मित्रांनो, एकच मनुष्य किती विविध गोष्टी करतो आपण पाहतो आहोत. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर, तुमच्याशी बोलताना मला इतकं हसू येतंय मधून मधून की कुठल्या एका विशिष्ट क्षेत्रामध्ये तुम्ही भारतभर जगभर प्रसिद्ध आहात आणि त्याचबरोबर तुम्ही दुसरं एक आर्ट फॉर्मही आहात, तिसरं एक गायक. मला तुम्ही हे जे पोटाचे विकार आहेत त्या संदर्भामध्ये सर्वसामान्य जो माणूस आहे त्याला समजेल अशा मराठी भाषेमध्ये तुम्ही हे, आपल्याकडे वेळ आता कमी आहे तर तुम्ही मला आणि माझ्या प्रेक्षकांना हे समजावून सांगा की काय झालं म्हणजे काय करावं, काय करू नये आणि स्वतःच घरच्या घरी कसं उपचार करू नयेत, डॉक्टरकडे जावं हे जरा समजावून सांगा. सर्वात शेवटी मी एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे, तो ॲनिमल ट्रीटमेंटबद्दलचा आहे, तेही मला वाटतं तुम्ही जगातले पहिलेच असाल. तर पोटाच्या आजारांचं असं आहे की बरेचसे आजार आता आपल्या लाईफस्टाईलमुळे आहेत, म्हणजे गॅसेस होणं, ॲसिडिटी होणं, पोट फुगणं, शौचालय साफ न होणं, जुलाब होणं, हे कारण आपण एकतर आवेळी खातो, उशिरा जेवतो, काही नाईट्स काहीही खातो आणि बाहेरच्या खाण्यांमध्ये आपल्याला माहीत नाही की काय टाकलेलं असतं, केमिकल त्याच्यात वापरले असतात, कलर्स परमिटेड आहेत का नाही. त्यामुळे सेफ इटिंग अँड ड्रिंकिंग प्रॅक्टिसेस हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. जर का ते पूर्वी आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकायला होतो तेव्हा ह्या तक्रारी कधीच नसायच्या, पण आता त्याचं प्रमाण खूप वाढायला लागलं आणि ते लाईफस्टाईल. आणि असं नाही आहे की लाईफस्टाईल आपल्याला अशी ठेवायलाच हवी, आपण पूर्वीसारखी साधी लाईफस्टाईल ठेवू शकतो, पण बऱ्याच वेळा पियर प्रेशर, बाबा माझे मित्र असे वागतात मग मी असं कसं वागू, म्हणजे हे एक असतं. आणि दुसरं म्हणजे मला वेळ मिळत नाही, असं काही नाही आहे. जर का तुम्ही आदल्या 3 दिवसात काय काय केलं आहे ह्याची जर का तुम्ही लिहून ठेवलं तर तुमच्या लक्षात आलं की 4-5 तास तुम्ही वाया घालवलेत, तेच तुम्ही व्यायाम आणि स्वतःचं शरीर नीट जपण्याकरता वापरू शकता आणि बरेचसे पोटाच्या आजारी त्याच्यातून निघून जातात. भाज्या खात नाही आजकाल आपण, कुठलेही डायरेक्ट ह्याला फोन कर, त्या सर्व्हिसला फोन कर की बाबा हे डिलिव्हर कर, हे फास्ट फूडचा प्रॉब्लेम खूप आहे. ऍसिडिटी, पोट साफ न होणे वगैरे, फायबर जाणं कमी, फायबर जाणं कमी झालंय, भाज्याही महागच झाल्यात, तर तेही एक कारण असेल. तरी आपल्याच चांगल्या करता थोडं महाग का होईना, पण ते खायला पाहिजे, खायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे लिव्हर डिसीज, म्हणजे लिव्हर डिसीज खूप प्रिव्हेंटेबल असतात आहे, म्हणजे आहे. कारण जर का ऍक्च्युली बरेचसे लिव्हर डिसीज एक्सेस वेटमुळे होत आहेत आजकाल भारतात. 18% लोकांना फॅटी लिव्हर आहे बिकॉज ते जास्त खातायत, व्यायाम कमी करतायत आणि फॅटी लिव्हर हा सिरोसिस मध्ये रूपांतर होतं आणि नंतर तो फेटल इलनेस होऊ शकतो. त्यामुळे व्यायाम करणं आणि वजन कमी ठेवणं आणि एक्सेस कार्बोहायड्रेट खाणं, फास्ट फूड्स बंद करणं, कार्बोहायड्रेटचं एक्सेस खाणं बंद करणं हे फार महत्वाचं आहे, कारण ही कारणं आहेत फॅटी लिव्हरची आणि हा आज मोठा प्रॉब्लेम आहे देशासमोर. खूप आहेत असे कुठले पदार्थ आहेत जे आजच्या पिढीला, पिझ्झा, बर्गर,
हे फास्ट फूड जे बाकीचे आहेत मैद्याचे पदार्थ हे सगळे फारच हानिकारक आहेत शरीराला आणि एस्पेशली बाजारातले मसाले वगैरे हे सगळं आणि त्याच्यातनं प्रिपेरेशन चांगलं नसलं तर माणूस त्याला गॅस्ट्रोएन्टेरायटिस होऊ शकतो कावळी होऊ शकते आणि आवर्स ऑफ वर्क आज फार महत्त्वाचं आहे. चार दिवस जर का माणूस घरात झोपून राहिला तर त्याचे कितीतरी एक्सपेन्सेस तर मेडिकल वाढतातच आहेत दिवसेंदिवस पण त्याचं अर्निंग पण बंद होतं. त्यामुळे काळजी घेणं स्वतःचे फार महत्त्वाचं आहे पोटात. तर लिव्हरचे बरेचसे आजार हे पाण्यामुळे होतात, एक्सेसिव्ह फूडमुळे होतात, अल्कोहोलमुळे होतात. ते टाळता आलं पाहिजे आपल्याला. स्मोकिंग कमी करता आलं पाहिजे कारण त्याच्याने प्रिव्हेंटेबल गोष्टी आहेत टबॅकोमुळे. त्यामुळे मी तर म्हणतो 90% जे पोटाचे आजार आहेत हे आपण प्रिव्हेंट करू शकतो. फक्त 10% आजार काय सांगू शकाल आमच्या प्रेक्षकांना पाण्याच्या संदर्भात? टू कंझ्युम वॉटर ते तर आवश्यकच आहे. पाण्याचं म्हणजे जर का पाण्याची खात्री नसेल तर उकळून प्या. जरुरी नाही पाण्याची खात्री शहरात उकळून ठेवा आणि प्या. जरुरी नाही की अगदी महागाचे फिल्टर घरातच पाहिजेत कारण उकळल्याने 90-95% बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे उकळलेलं पाणी प्या, स्वच्छ पाणी प्या जिथे काही शक्य असेल तिथे. आणि बाहेर जाणार असेल तर स्वतःची बाटली घेऊन जाण्यात काय लाज आहे? आम्ही सुद्धा बाटली घेऊन जातो स्वतःची पाण्याची. त्यामुळे ती सेफ आणि सिम्पल प्रॅक्टिस आहे कारण पाण्यापासून हेपेटायटिस होतो, कावीळ होतो दूषित पाण्यापासून, गॅस्ट्रोएन्टेरायटिस होतो, या अनेक आजार पाण्यापासून होतात. दूषित डिफरन्स बिटवीन हेपेटायटिस बी अँड हेपेटायटिस आणखीन कुठला आहे? हेपेटायटिस बी असतो आणि बाकी अक्यूट बाकी हेपेटायटिस असतात. बी हा विषाणू जो आहे तो रक्तात डायरेक्टली एच आय व्हीच्या विषाणू सारखा जातो. अरे बापरे. म्हणजे अनसेफ सेक्स प्रॅक्टिसेस किंवा अनसेफ ट्रान्सफ्युजन किंवा एखाद्याची वापरली सुई किंवा ड्रग ऍडिक्ट मध्ये एकमेकाच्या सुया वापरणं तसा ट्रान्सफ्युज होतो तो. आणि एकदा झाला हो व्हेरी डेंजरस आणि लाईफ लॉंग इलनेस. एकदा झाला हेपेटायटिस तो बरा होत नाही, तो कायमस्वरूपी शरीरात राहतो. त्यामुळे शक्यतो सेफ प्रॅक्टिसेस ह्याच्या सुद्धा कराव्यात. आणि आयुष्यात बराच वेळ आहे बऱ्याच गोष्टी करायला, तर त्यामुळे ह्या गोष्टी कशाला करायच्या? आपण स्वतःकडे स्वतःची काळजी घ्या आणि बाकी कित्येक गोष्टी आहेत. चांगलं जेवण खा, जेवण खावा आणि तेच फायद्याचं आहे सगळ्यांच्या दृष्टीने. हे झालं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना पोटाच्या विकारांबद्दल त्यांना समजेल अशा भाषेमध्ये, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये कोणतं अन्न घ्यावं घेऊ नये, पाणी कुठलं प्यावं कसं प्यावं हे सांगितलं. मला तुम्ही हे सांगा की तुम्ही भारतातले यातही पहिले आहात की तुम्ही एका पॅन्थरची स्कोपी केलेली आहे, हे कसं काय तुम्ही केलं? हो हे खरं आहे. 2000 साली आपलं राजीव गांधी उद्यान आहे झू पुण्याचं. अच्छा, पुण्याचं. तिथे एक बिबट्या होता आणि त्याला 3 दिवस काही खात नव्हता आणि वॉमिट करायचा जे खाल्लेलं सगळं. तर उलट्या करत असताना मला तिथनं फोन आला की अरे बिबट्याला असा त्रास होतोय, आम्हाला काही कळत नाही तर काय करायचं. मी आमच्याकडे माणूस असं 3 दिवस वॉमिटिंग करत आला तर आम्ही म्हणतो एंडोस्कोपी करतो आम्ही त्यांची, म्हणजे दुर्बीण घालून बघतो पोटात काय झालं. मी म्हटलं एंडोस्कोपी करूया. ते म्हटले काय एंडोस्कोपी? म्हटलं हो काय त्याच्यात? तर ते म्हटले तू कधी केली आहेस का? म्हटलं नाही पण करायला तयार आहे मी. तर त्याच्यानंतर मग आम्ही ती सगळी अरेंजमेंट केली त्या बिबट्याची. मग त्यांना त्या बिबट्याला भूल दिली आणि एंडोस्कोपी मी करणार इतक्यात तो हलायला लागला, जागा व्हायला लागला. म्हणजे पुरेसा नव्हता जीए. पुरेसा नव्हता जीए. आणि मी अनेस्थेटिस्टला म्हटलं अरे बाबा जरा जास्त काहीतरी दे, मीच पहिला त्याच्या समोर आहे एंडोस्कोप घेऊन. त्यामुळे पण फॉर्च्युनेटली अनेस्थिशिया दिला आणि एंडोस्कोपी पूर्ण झाली. इथे काहीतरी बहुतेक मीठ बोलस अडकला होता, अन्नाचा तुकडा, मग तो ढकलून आम्हाला आत टाकताही आला. आणि नंतर मग 1-6 महिन्यांनी परत तिथे गेलो तर तेव्हा मी पाहिलं तर छान होता, अगदी छान चांगल्या अवस्थेत होता. आणि तेव्हा मी एक नोट केलं की हे लोक 3-4 बिबट्यांना एकाच वेळेला फिडिंगला सगळं मीठ टाकायचे, त्यामुळे तो बिबट्यात जास्तीत जास्त गिळायचा प्रयत्न करायचा. काय क्वालिटीच म्हणायला पाहिजे किंवा हॅबिट्स म्हणाले की मला जास्त पाहिजे. हा, त्यामुळे घाईमध्ये ते अडकलं असेल. ते अडकतो आणि तेव्हा अर्थात मला काही वाटलं नाही कारण पण ती जगातली पहिली एंडोस्कोपी होती एका लेपडवर. पण नंतर मी जाऊन तो व्हिडिओ पाहिला की तो हलायला लागला तर मी म्हटलं अरे बापरे आपण फारच जवळ आलो होतो. वाचलो म्हणजे ग्रेट ग्रेट. मग आता अशा तऱ्हेने म्हणजे आता आम्ही
ॲनिमल प्लॅनेट डिस्कवरी वगैरे ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मी बघतो की दे शूट द ॲनिमल विथ दॅट जे डोज. पण त्यांना कसं काय कळतं की या आकाराचं ह्या ॲनिमल आहे, म्हणजे हत्ती असेल, जिराफ असेल, वाघ, सिंह असतील, काय असेल, यांना किती जे द्यावा हे कसं काय ठरवलं जातं? ते ॲक्च्युली पहिला जो डार्ट असतो तो डार्ट म्हणजे एक स्लीपिंग पिल सारखा असतो, म्हणजे तो पूर्ण जनरल ॲनेस्थेशिया नसतो, त्यामुळे ते प्राणी झोपतं आणि मॅनेजेबल होतं. आणि जनरल ॲनेस्थेशियाचं असं आहे की इंट्राव्हिनसली डोस पर किलोग्राम असतो तो मॅमल्समध्ये, जवळ सर्व मॅमल्सला जवळजवळ एक दोन चार इकडे तिकडे करून तो स्टँडर्डाईज असतो. पण जरास जास्त जास्त होतं इट कॅन बी लिथल, म्हणजे प्राणी जाऊ शकतो आणि कमी झालं तर आम्ही जाऊ, अशी परिस्थिती जवळजवळ आली होती. हो, पण मनुष्य प्राणी सुद्धा जेव्हा तुम्ही जीए देता पेशंटला तेव्हा सुद्धा फार काळजीने तो द्यावा लागत असेल की व्हॉट इज द वेट ऑफ द पेशंट, अतिशय, आणि त्याप्रमाणे त्या अनुषंगाने जीए देणं एलेचं ठीक आहे, पण जीएचं फारच कठीण, फार अवघड ब्रांच आहे ॲनेस्थेशिया, ज्याला आपण अंडर व्हॅल्यू करतो. जरा जास्त झालं तर तिकीट हो अगदीच नाही का, नक्कीच. तुम्ही व्यस्त आहात मला माहिती आहे. पुण्यामध्ये तुमची माझी हे झाले लेबर का, एंडोस्कोपी मी करून घेतली, मला असे एका सांगितलं एकाने, माझ्या पोटामध्ये खूप दुखत होतं, काहीतरी होत होतं, एकाने सांगितलं तुम्ही ते एंडोस्कोपी करून घ्या. एकाला कळलं, मित्राला, तो म्हणला अरे जब बेकार असतं ते, तू सगळं म्हणजे थैथय नाचायला लागशील, ते असं घालतात आत पोटात. मी म्हटलं 50,000 लोकांनी केलं ना आत्तापर्यंत, मी करेन. आणि मी केलं ते. डॉक्टर बर्वे म्हणून माझे इथे सर्जन आहेत मुंबईमध्ये, मला अल्सरचा त्रास होत होता खूप वर्ष झाली त्याला, मी फार तिखट खायचो, अल्सरचा त्रास होता, त्यावर मी याची देही याची डोळा माझं पोट पाहिलेलं आहे, मी त्याला सांगितलं करून सांगितलं, आणि मग मला माझं पोट बघायला मिळालं, ते त्याने सांगितलं हा अल्सर आहे, हा अल्सर आहे, हा अल्सर आहे, हा अल्सर आहे. तसं तुम्हाला या प्राण्यांच्या बाबतीत बघता येतं का बाहेर स्क्रीनवर आज? हो, आज तुम्हाला ते शक्य आहे. जेव्हा आम्ही ती एंडोस्कोपी तेव्हा केली तेव्हा व्हिडिओ नव्हता, पण आता ॲनिमल एंडोस्कोपीत व्हिडिओ झालेले आहेत, त्यामुळे सगळं बघता येतं. कारण प्राण्यांची आणि माणसाची, सर्व मॅमल्सची रचना एकच आहे. इसोफेगसच्या अन्ननलिकेची लेंथ कमी जास्त असते, स्टमकचा व्हॉल्यूम कमी जास्त असू शकतो, पण स्ट्रक्चर्स तेच असतात, त्यामुळे थोडंसं रिलेट केलं तर ते कळतं की बाबा हे हे आहे, ते आहे, म्हणजे तेवढं होऊ शकतं. माझ्या माहितीप्रमाणे इजिप्तमध्ये पहिल्यांदा हे जे आहे शास्त्र, शास्त्र म्हणण्यापेक्षा हे असं होऊ शकतो, प्राण्याच्या माणसाच्या पोटात जाऊ शकतं, हे तलवार जेव्हा तोंडामध्ये जाऊ शकली, क्राईस्टच्या आधीची ही आहे, म्हणजे ती तेव्हापासून त्यांना ते कळलं, तर ते तिथून सुरू झाले. म्हणजे आपली त्यांची संस्कृतीमध्ये तसा काय किती फरक आहे मला माहिती नाही आहे काळाच्या संदर्भात, परंतु माझ्या माहितीप्रमाणे तलवार आत पोटात जाऊ शकते, तर मग दुसरी कुठली वस्तू जाऊ शकेल का? मग असे तुम्ही बांबूच्या काठीचा उल्लेख केला, ॲज पर माय लिटल स्टडी अबाउट इजिप्शियन कल्चर, तिथून ते सुरू झालं आणि ते जगभर पसरलं असं मी ऐकतो. अगदी योग्य आहे, कारण इजिप्शियन लोकांना ममीज म्हणजे थडगी प्रिझर्व करण्याकरता, ममिफिकेशन, त्याला सॉफ्ट ऑर्गन्स ठेवून चालत नाहीत, त्यामुळे ते पोटातले सगळ्या त्यांना ऑर्गन्स काढावे लागायचे. आणि तेव्हा त्या क्युरिओसिटीने त्यांना कळालं की हो हे लिव्हर असतं, म्हणजे त्यांना पूर्वी वाटलं की लिव्हर हा म्हणजे जीव म्हणून लिव्हर, त्यामुळे अशा सगळ्या ऑर्गन्सची त्यांना माहिती झाली. त्यांना कळालं की एक सरळ नलिका आहे जी तोंडापासून खाली जाते आणि एका बॅगमध्ये संपती, मग सोड सॉलवर्सचं, पण त्यांना ती नळी तेव्हा बनवता नाही आली जी काय प्रॉपरली जाईल खाली. डॉक्टर थोरात, तुम्ही एवढा वेळ काढून पुण्यावरून इथे आलात आमच्या या कार्यक्रमाकरता, म्हणून दूरदर्शनतर्फे मी तुमचा ऋणी आहे. आणि खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून या पोटाच्या विकारांबद्दल आणि तुमच्या पेंटिंग्सबद्दल, गायनाबद्दल, सगळ्या याच्याबद्दल. या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत झालेलं आहे ते तुम्ही एक चार ओळीमध्ये या इथे लिहायचं आहे. तुमचा एक शानदार फोटो मी इथे लावलेला आहे, तिथेच बसा, बसूनच लिहा, पण तुम्ही एक थोडक्यात या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत झालं आहे ते इथे लिहा. बसा बसा तुम्ही.